सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसांच्या तुलनेत आज पावसाचा जोर वाढलेला आहे. कणकवलीतल्या संगम क्षेत्रावरच्या पुलावर पाणी आल्यामुळे कासरलगावचा संपर्क तुटलेला आहे. सिंधुदुर्गात दोन दिवस पाऊस जरा कमी होता, पण आज पावसाचा जोर वाढलेला आहे. कणकवलीतल्या संगम क्षेत्रावरच्या पुलावर पाणी आलेलं आहे, त्यामुळे कासरलगावचा संपर्क तुटलेला आहे. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल दोन दिवसाच्या तुलनेत आजच्या दिवसामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतोय. आणि निश्चित रूपाने आजचा जो पाऊस आहे तो संमिश्र स्वरूपाचा पाहायला मिळतोय. आणि रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे, मध्येच एखादी मोठी सर देखील येते आणि त्यामुळे जे जिल्ह्यातले नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत. आता आपण आहोत कणकवली तालुक्यातील संगम या क्षेत्रावरती, आणि यात संगम जो क्षेत्र आहे त्यामध्ये गडनदी आणि जानवली नदी यांचा संगम पाहायला मिळतो. आणि त्यामुळेच या नदीला, मोठा गड नदीला जी आहे, त्या मोठ्या पूर आलेला पाहायला मिळतोय. आणि त्याचमुळे वरवडे आणि कासरल या दोन गावांचा, म्हणजे वरवड्यावरून कासरला जाण्यासाठी हा एक जवळचा मार्ग मानला जातो आणि त्याचा संपर्क तुटलेला आहे. ही जी समस्या आहे ती दरवर्षी उद्भवत असते, मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं की काय, असा देखील सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 ते 4 दिवस रेड अलर्ट घोषित केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमी एनडीआरएफचे एक पथक देखील तैनात आहे. मात्र आजचा जो पाऊस आहे हा जर पाऊस असा सतत सुरू राहिला तर जिल्ह्यातील अनेक जे गावं आहेत त्याचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. मात्र हवामान खात्याने वर्तवल्याप्रमाणे रेड अलर्टला देखील मागील 2 दिवस जरी पावसाने चकवा दिलेला असला तरी आजचा पाऊस हा संमिश्र स्वरूपाचा आहे आणि त्यामुळेच नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाने केलंय. उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे सिंधुदुर्ग.